120 होता नव्हता म्हणून त्यांनी असं सिद्ध करून दाखवलं. आज आपण असणारा बघितलं वर्तमानपत्र, आज असणारा काढा लोकमत, आज आपण काढा तिसऱ्या पानावरती आपल्याला दिसेल कच्च्या तेलाचा भाव त्या ठिकाणी आलेला आहे आणि कच्च्या तेलाचा भाव आज असणारा 70 रुपये आहे. कच्च्या तेलाचा भाव 70 रुपये आहे. किती फरक आला? 50 रुपयाचा फरक आला. पण डिझेलचा भाव, पेट्रोलचा भाव हा 2014 साली होता त्याच्यापेक्षा वाढलेला आहे. जो भाव होता त्याच्यापेक्षा आता वाढलेला आहे, अजून वाढेल असं सांगितलं जात. तुम्हाला जे 50 रुपये स्वस्त मिळत, 2014 पेक्षा आज 50 रुपयाने स्वस्त ज्यावेळेस मिळत आहे त्यावेळेस तुम्ही महाग का विकता हे असणार सांगा. आणि म्हणून मगाशी मी जे म्हणालो की माणसाकडे डोळस रित्याने बघायला आपण असणार शिकलं पाहिजे. डोळस रित्याने आपण पाहिलं तर काय चाललं हे आपल्याला असणार दिसेल. राष्ट्रवादी याच्या विरोधात आवाज उठवणार नाही हे मी 100% सांगतो. आवाज उठवणार नाही, लोकसभेमध्ये बोलणार नाही, राज्यसभेमध्ये आवाज उठवणार नाही. याच कारण की याचा सगळा फायदा हा मुकेश अंबानीच्या असणाऱ्या रिलायन्सला होतो. पेट्रोल पंप कोणाकोणाचे आहेत मला सांगा, कोणाकोणाचे पेट्रोल पंप आहेत? इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे की नाही आहे? भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे की नाही आहे? अजून एका कंपनीचा आहे, कुठला? सरकारी कंपनीचा आहे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, या सर्व 3 कंपन्या भारतीय सरकारच्या आहेत. खाजगी किती आहेत? खाजगी किती आहेत? 2 आहेत. एक आपण रिलायन्सचा पेट्रोल पंप बघतो आणि एक लाल पेट्रोल पंप बघतो इसारचा असणारा आपण बघतो. रिलायन्सही आहे आणि या ठिकाणी इसारचा पण आहे त्या ठिकाणी. हा सगळा पैसा सरकारच्या तिजोरीमध्ये घेतला असता तर माझं काहीच म्हणणं नाही. हा सगळ्या ह्या तिन्ही भारतीय कंपन्यांच्या तिजोरीत गेला असता तर माझं काहीच म्हणणं नव्हतं, कारण का हा पैसा सरकारच्या तिजोरीत जातो. पण सरकारच्या तिजोरी बरोबरच या ठिकाणी असणारा हा निधी 2 प्रायव्हेट कंपन्यांमध्ये चाललाय, रिलायन्सकडे चाललाय आणि निसारकडे चाललेला आहे. भाव कमी झाले, आंतरराष्ट्रीय तेलाचे भाव कमी झाले आणि झाले तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुद्धा कमी झाल्या पाहिजे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झाल्या, कमी झाल्या तर या 2 कंपन्यांचा नफा हा कमी होईल. नफा हा कमी होईल आणि नफा हा कमी झाला तर आपल्या पक्षाच्या तिजोरीमध्ये पैसा कमी येईल. आणि म्हणून हे जे भाव वाढायचं चाललेलं आहे हे या 2 कंपन्यांना प्रॉफिट झाला पाहिजे, नफा झाला पाहिजे. आणि त्यांचा नफा झाला की ते राजकीय पक्षाला डोनेशन देतील म्हणून असणार ही व्यवस्था. काँग्रेसवाले असे खात होते, सरळ सरळ खात होते आणि म्हणून दिसत होत. काँग्रेसवाले सरळ सरळ खात होते आणि म्हणून दिसत होता, पण यांचं खाणं उलट आहे. हे पहिल्यांदा कंपन्यांना खायला देतात
आणि कंपन्यांना खाऊन दिल्यानंतर त्यांना म्हणतात अर्धा आमच्याकडे आणून द्या. अर्धा आणून दिला की आपल्याला काही दिसत नाही. अर्धा आणून दिला तर आपल्याला काही दिसत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं जातंय की मोदी पैसे खात नाही. इथलं दुसरं सरकार येऊ द्या. पेट्रोल आणि डिझेलचे भाव 15 रुपयाने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे आपण असताना लक्षात. हेही चोराचं सरकार होतं, अगोदरचंही चोराचं सरकार होतं, मी असं म्हणत नाही की नाही. पण तेलाच्या किमती 120 असताना आज जे पेट्रोलचा आणि डिझेलचा भाव आहे तो आम्हाला मिळत होता. आज 70 रुपये द्यावेस असताना आंतरराष्ट्रीय भाव आहे तेव्हा तिथे असताना 50% कमी आलं पाहिजे. 50% कमी आलेलं नाही. इथल्या असणाऱ्या प्रायव्हेट कंपन्यांना खाजगी कंपन्यांना नफा झाला पाहिजे आणि म्हणून इथला असणारा तेलाचं चोरले केलं जातं हे लक्षात. काँग्रेसही बोंबलणार नाही आणि राष्ट्रवादी बोंबलणार नाही हे आपण असताना लक्षात घ्या. काका त्यांनी जर बोंबललं तर त्यांच्या केसेस सुरुवात होतील. कुशल मिश्रांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळे इन्क्वायरी खाली ठेवले. सगळ्यांना इन्क्वायरी खाली दाबून ठेवलेलं आहे आणि इन्क्वायरी खाली दाबून ठेवून तुम्ही आमच्या विरोधात बोंबललात तर तुम्हाला असणारा छगन भुजबळ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही धमकी आहे. आणि म्हणून नाना पटोले उभे राहिले असते तर इथं असणारा नानाला आम्ही पाठिंबा देऊन देण्याचा दिला असता. याच कारण की या सरकारला घालवण्याची असणारी एक संधी त्या ठिकाणी मिळाली असती. एनसीपीने सांगावं ना की असणारा नानाने राजीनामा दिला होता, तिकीट का त्याला दिलं नाही. इथे सगळे राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा द्यायला बसले होते, आपण दिलं का नाही हे सांगा. कुशलनी म्हटलं ते असणारा काय चुकीचं नाही की इथला असणारा बीजेपीला वखोर देव. बीजेपीला असणारा जिंकून द्यावं म्हणून असणारा हा सगळा खटाटोप होता. आणि हा कशासाठी खटाटोप? एका बाजूला चोऱ्या करायच्या, एका बाजूला दाबायच्या, जगण्याचं सगळी साधनं आवळून घ्यायची अशी असणारी जे धोरण या सरकारचं आहे हे आपण लक्षात घ्या. नाही ते दिवस असेल तळही त्याची शेती आहे, त्याच्यावरतीच तो जगतो. पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट आणलं आणि आता कॉन्ट्रॅक्टची फी सुद्धा वाढून टाकलेली आहे. माणसाने जगायचं की न जगायचं? ज्या मच्छीमारावरती असणारा तो जगतो तोच मच्छीमार व्यवसाय त्याच्या हातातून काढायचा आणि त्याला असणारा अवलंबन करून ठेवायचं ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आपण समजली पाहिजे. शासन हे कल्याणकारी शासन, कुठलंही शासन हे असणार कल्याणकारी शासन असत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आदिवासींच्या जागा मोकळ्या करा आणि उरलेल्यांना काढून टाका. मग इथं त्याच्यामध्ये गुवारी येतो, त्याच्यामध्ये असणारा हलवा येतोय, त्याच्यामध्ये असणारा कुष्टी येतोय. 80,000 लोकांच्या नोकऱ्या जाणार. आज ते 40 आहेत, 50 आहेत, काही जण रिटायरमेंटला आलेली आहेत. जे रिटायरमेंटला आलं त्यांचं वेगळं आहे, त्यांचं पेन्शन मिळेल आणि मोकळे होत. पण जे 40 ह्याच्यामध्ये आहेत, आयुष्य उलांडून गेलेलं आहे, नवीन आयुष्य कुठून सुरुवात? हा नवीन आयुष्य कुठून सुरुवात करणार? पोरं कॉलेजला जायला लागलेली आहे, त्यांचं आयुष्य सुरुवात होत आहे. आणि त्यांच्या सर्व्हिस टर्मिनेट करायचं म्हटलं तर हे 80,000 कुटुंबाचं वाटोळं लावणं असं मी त्या ठिकाणी म्हणतो. कुठलंही शासन असतं तर त्यांनी सरळ सांगितलं असतं की नाही आम्ही तुम्हाला असणारं नोकऱ्यांमधून काढत नाही, कसं ऍडजस्ट करायचं ते आम्ही असणार. ही सगळी मंडळी वाड्यावरती गेली होती, गडकरींच्या वाड्यावरती गेली होती, छगन देवेंद्र फडणवीसला मिळायला गेली होती. सगळ्यांनी हात वरती केला, आम्ही काही करू शकत नाही. सरकार आहे, काही करू शकत. सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं नाही की यांना पुन्हा तुम्ही असं कामावरती घ्या घेऊ ना. सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं नाही, सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं नाही की तुम्ही असं यांना जनरल कॅटेगरीमध्ये घेऊ नका असं कुठेच सांगितलेलं नाही.
फक्त जागा मोकळ्या करा म्हणून त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. शासनाला जे इच्छा असते ही मानवतेचं सरकार असतं, ही मानवतेचं सरकार असतं, तर त्यांनी ह्या 80,000 कुटुंबाचं उद्ध्वस्तीकरण थांबवलं असतं आणि त्यांना नोकऱ्या त्या ठिकाणी दिल्या असतं. या सगळ्या 80,000 महाराष्ट्रातला असणारा जो कुटुंब व्यवसाय मधला आहे त्याला आव्हान करतोय हे सरकार पाडा. कारण का मला एकच माहिती आहे की सत्तेवरती बसलेल्या माणसाच्या खुर्चीखाली आग लावली, वीज तो काढला की चटके बसायला सुरुवात होतात, आणि चटके बसायला सुरुवात आले की बघतो विचारायचं का बाबा चटके लावतोस, का बाबा चटके लावतोस मला हे सांग. आणि मग आपल्याला सांगता येतं माझ्या असताना नोकऱ्या वाचो, सत्तेवरती कोण बसेल याची मला गरज नाही, आणि म्हणून आज असताना खुर्ची खाली बिस्तो लावण्याची गरज आहे, हे लावतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी असताना बाळगतो. मित्र माझ्या सकट आपण सगळेजण महात्मा फुलेंची जयंती साजरी, बाबासाहेबांची साजरी, शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली, खाजगीकरण यायला लागलं शेतीचा असताना, बाजारपेठ खुल्या करायला लागल्या, त्यावेळेस आम्ही म्हणायला लागलो की इथला असताना शेतकरी परदेशातल्या शेतकऱ्याबरोबर स्पर्धा करू शकणार नाही, इथला शेतकरी परदेशाच्या शेतकऱ्याबरोबर स्पर्धा करू शकणार नाही, कृपा करून ही करू नका. इथली जी बाजारपेठ या देशाच्या शेतकऱ्यासाठी राखीव आहे ती राखीव राहू द्या. ज्या दिवशी हे राखीव पण इथल्या बाजारपेठेतला आपण संपवणार आहात त्या दिवशी या देशामध्ये शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही, हे आपण लक्षात घ्या. आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही आणि आज आपल्याला दिसतंय, मग तो धानाचा शेतकरी असेल, तो मग कापसाचा शेतकरी असेल, तो तुरीचा शेतकरी असेल, तो कुठलाही असेल, त्याला जगण्याची जी साधना आहेत तीच जगण्याची साधना अशा रीतीने केल्या जात आहेत की तो जगाच्या शेतकऱ्याबरोबर कॉम्पिट करू शकत. तुरीचा प्रश्न आपण बघितला, धानाचा प्रश्न आपण असताना बघितला, तुरीचा प्रश्न धानाचा आपण असताना प्रश्न बघितला, तर या ठिकाणी शेतकऱ्याला हवेवरती सोडवलं. एका बाजूला सरकार म्हणते नाही एवढा हमी भाव मिळालाच पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला हमी भाव लागू करण्यासाठी यंत्रणात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्हाला खरं वाटतं की इथला असताना शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे? महात्मा फुलेचं शेतकऱ्याचं आसूड म्हणून आजही आपण वाचा. 150 वर्षापूर्वी लिहिलेला असणारा शेतकऱ्याचा आसूड महात्मा फुलेंनी होता, आणि त्यावेळेसही त्यांनी असणारा तोच मुद्दा पाहणला होता की या देशातल्या शेतकऱ्याला पर्याय व्यापार पर्याय मार्केट नाही, या देशातल्या शेतकऱ्याला पर्याय मार्केट नाही, आणि जोपर्यंत पर्याय मार्केट मिळत नाही तोपर्यंत इथला शेतकरी सुखी होऊ शकत नाही. आज त्याला एकच व्यापारी आणि ते एकच व्यापाऱ्याकडे जावं लागतं, हा व्यापारी त्याला नडतो, हा व्यापारी त्याला नडतो, आणि नडला की गरजे पोटू त्याला द्यावं लागतं अशी असणारी परिस्थिती आहे. शेतकऱ्याच्या आसूडाचा न्याय जर कोणी केला असेल तर एकच मुख्यमंत्री या महाराष्ट्रातला आहे आणि त्याचं नाव यशवंतराव चव्हाण. एकच मुख्यमंत्री होता की ज्यांनी शेतकऱ्याचा आसूड बाबासाहेबांनी लिहिलेलं छोट्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे दोन्ही वाचून पर्याय मार्केट उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला, आणि त्यांनीच या बाजार समित्या उभ्या केल्या, त्यांनीच या बाजार समित्या उभ्या केल्या. आणि बाजार समित्यांना सांगितलं की व्यापारी जर हा हमी भावापेक्षा कमी ह्याच्यामध्ये घेत असेल
तर बाजार समितीने त्याचा माल विकत घेतला पाहिजे आणि त्याला हमी भावाप्रमाणे त्या ठिकाणी दिलं पाहिजे. एक पर्याय व्यवस्था यशवंतराव चव्हाणांनी उभी केली. मी इथल्या सगळ्या राजकर्त्यांना असताना विचारतो, ही पर्याय व्यवस्था उभी केल्यानंतर तिला तुम्ही राबवलं का नाही? आज बाजार समित्या इथल्या व्यापाऱ्यांचे दलाल झाले तशी असताना परिस्थिती. व्यापारी चढतोय कशावरती? तर बाजार समितीच्या सदस्यांवरती चढतोय अशी असताना परिस्थिती आहे. पुन्हा इथला बदल करायचा असेल, पुन्हा इथला बदल करायचा असेल तर एकच गोष्ट त्या ठिकाणी करावी लागेल की ज्या बाजार समितीने असणारा हमी भावाप्रमाणे घेतलं नाही तर त्याच्यावरची 302 नी गुन्हा दाखल केला पाहिजे. तेव्हा कुठे इथला असणाऱ्या व्यापाऱ्याला नाही. प्रश्न हा आहे त्या ठिकाणी, प्रश्न हा आहे की शेतकऱ्यांना न्याय पाहिजे. मी असणार हे बघतो पडलेली आहे, विकल्या जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि साखर आणली कोणी? कोणाकडून? तर पाकिस्तानकडून आणली. माझं म्हणणं ठीक आहे की तुम्ही पाकिस्तानकडून साखर घेतली मान्य आहे, पण पाकिस्तानला हे का नाही सांगितलं की काश्मीर मधल्या कारवाया थांबवा? ही सांगण्याची हिम्मत ह्या सरकारमध्ये नाही हे आपण लक्षात घ्या. नुसतं जगभर फिरायचं. पाकिस्तानपेक्षा दुसरा देश नव्हता तुम्हाला साखर आणायला? पाकिस्तान मधून तुम्ही साखर घेऊन येता आणि इतिहासाला सांगता की पाकिस्तान आमचा सगळ्यात मोठा दुश्मन. तुमचा असणारं परदेशी धोरण कुठलं हे तर आम्हाला सांगा. दोस्तीचं धोरण आहे की दुश्मनीचं धोरण आहे पाकिस्तान बरोबर? उसाच्या शेतकऱ्याला इथं अडचणीत आणायचं, कारखान्याला असणारं अडचणीत आणायचं आणि पाकिस्तानला वाचवायचा हा कुठला धोरणाचा भाग? उद्या धान सुद्धा आणतील पाकिस्तान, उद्या धान सुद्धा आणतील. उद्या त्यांनी धान आणलं तर आपलं काय होणार या ठिकाणी? आणि म्हणून ज्या सरकारला धोरण नाहीत, नुसतं जुमलेबाजी आहे, नुसती जुमलेबाजी जी आहे, या जुमलेबाजीतून असणारं पोट भरत नाही हे आपण लक्षात घ्या. काळा पैसा या देशाच्या बाहेर गेला म्हणून सांगण्यात आलं. आज आम्ही असणार अशी कारवाई केली, तशी कारवाई केली, तमी कारवाई केली, तमुक कारवाई केली हे असणारं सांगितलं जात आहे. पण नरेंद्र मोदींना असणार आम्ही विचारतो की निर्माण मोदी तुमच्या असणाऱ्या यादीमध्ये होते की नव्हते एवढं सांगा. तुमची डेलिगेशनची यादी आरटीआय मार्फत मागितल्या जाते की तुमच्या बरोबर डेलिगेशन गेलं त्याची नावं द्या. ज्यांनी आरटीआय केला त्याला सांगितलं जाते की नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली ही यादी देता येत नाही. का बाबा देता येत नाही? काय नॅशनल सिक्युरिटी आहे देशाचं? असं काय हित त्याच्यामध्ये अडकलेलं आहे की तुम्ही यादी जाहीर करू शकत नाही? यादी बाहेर पडली तर प्रधानमंत्र्यांच्या यादीमध्ये मोदी होता हे तिथे दिसेल आणि ते दिसलं तर मोदी पलायन होतोय साधं आहे. जो माणूस एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सला जाऊ शकतो पंतप्रधानाचा सोबती म्हणून त्याला अडवणार कोण? ह्या 12,000 कोटी जाण्यामध्ये या सरकारचा हात आहे हे आपण असणारं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी म्हणालो की यांची खाण्याची पद्धत वेगळी आहे.
यांची खाण्याची पद्धत वेगळी आहे, हे दुसऱ्याला खाऊ देतात, मग त्याच्यातला हिस्सा मग. एक संकट अजून आपल्या डोक्यावरती आहे, एवढं लक्षात घ्या. किती जणांचे बँकेमध्ये FD आहेत, सुरक्षित नाहीत, हे आपण लक्षात घ्या. आमचं भांडण चाललंय, विरोध चाललाय. आता FD जर असेल तर घरी जाऊन उघडा, पाठीमागे पलटा तिला, आणि पाठीमागे पलटला तर त्याच्यामध्ये हे आहे की सरकार हमी देते की बँकेने दिलं नाही तरी सरकार रिझर्व्ह बँक त्याचे असताना पैसे देईल म्हणून. म्हणजे उद्या बँक बुडाली तरी FD म्हणजे फिक्स डिपॉझिटची अमाऊंट जी आहे ती रिझर्व्ह बँक आपल्याला देईल म्हणून हमी देते. BJP वाल्यांना मी असताना विचारतो, RSS वाल्यांना मी असताना विचारतो की हे सांगा की या येणाऱ्या जुलै महिन्याच्या पार्लमेंटच्या अधिवेशन मध्ये तुम्ही बिल ठेवताय की न ठेवताय की ही हमी काढून देणं आणि FD च्या पाठीमागे जे रिझर्व्ह बँकेची हमी आहे की बँक बुडाली तर रिझर्व्ह बँक देईल तिला बदलून ही अमाऊंट जी आहे, रक्कम जी FD जी आहे ती आता बँकेच देईल, बँकेशिवाय दुसरं कोणी देणार नाही. रिझर्व्ह बँक देईल म्हणजे काय की सरकारने हमी घेतलेली आहे. काय का रिझर्व्ह बँक ही असणारी सरकारची बँक आहे म्हणून सरकारची जबाबदारी घेते. बदल जो होतो तो रिझर्व्ह बँकेच्या जागी आता असणारा बँक देईल हा असणारा बदल होतोय. बदल साधा आहे की रिझर्व्ह बँक हमी घ्या, आम्ही हमी देणार नाही तर बँकच आता हमी देईल. उद्या ती बँक बुडाली तर तुमच्या FD चं काय होणार एवढं विचार. अडाणीचा इथला असणारा प्लांट आहे, अनेक जणांचे असणारे प्लांट आहे. या देशाला बुडीत काढण्यासाठी सगळी मंडळी निघाली, बुडीत काढायला निघालेली आहे. ते बुडू द्यायचा का हा त्याच्यातला प्रश्न आहे. आणि म्हणून ही निवडणूक आम्ही असायला म्हणतोय महत्वाची ह्याच्यासाठी की हा एका बाजूला करप्शन आहे, एका बाजूला लोकांना जुमलेबाजीमध्ये अडकवण्याचा भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला या देशाचं संविधान बदलण्याचा भाग आहे. मी असं विचारतोय संविधान बदलतंय कशा, बाबासाहेबांनी दिले म्हणून मी विचारत. या संविधानातलं तुम्हाला खटकला काय एवढं असताना सांगा, काही गोष्टी खटकल्या असतील तर लोकांना सांगा की ह्या खटकलेले. पण सांगितलं काय जातंय की हे संविधान इथल्या असताना संतांच्या विचारसरणीचं आहे आणि म्हणून आम्ही असताना मानत. मी इथला चार्वक संत होता, इथला महावीर संत होता, इथला बुद्ध संत होता, इथं गुरु नानक असणारा संत होता, इथं असणारा रामदासजी हे असणारे संत होते. त्यांनी मानवतेचा असणारा विचार सांगितला. ते असं म्हणाले की या घटनेमध्ये मनुवादाचं काही आम्हाला दिसत नाही, म्हणजे इथं विषमता आम्हाला दिसत नाही, माणसाला मिळालेल्या स्वातंत्र्याला आम्ही असणं बाधत नाही, तर आम्हाला इथे असताना माणसं काहीच झाली पाहिजे. धानाच्या शेतकऱ्यांनी इथला असताना मागणी मागितली की बा आम्हाला मदत करा, भूमिका आली की आम्ही मदत करत नाही, आम्ही लोकांना त्यांच्या पायावरती उभं करतो. अरे त्यांच्या पायावरती उभं करायला पहिल्यांदा त्याचे पाय तर सक्षम पाहिजेत, त्याचे पाय सक्षम असेल तर तो उभा राहील. तो मदत मागतोय स्वतःचे पाय सक्षम करण्यासाठी आणि हे सरकार म्हणतंय की आम्ही त्याला मदत देऊ शकत नाही. अशा मदत न देणाऱ्या सरकारला जर आपण मदत करणार असाल आणि मतदान करणार असाल तर निसर्ग आणि तुम्ही दोघं भले असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. डोळ्याने दिसत असतात, मला समजतंय की माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातंय, हे सरकार उद्ध्वस्त काय करतंय, आणि तरीही
मोदी बाबा लय चांगला आहे पण उरलेले साले सगळे चोर आहेत. तो मोदी सुद्धा कारभार चोरांच्या ताब्यात देतोय ना, बदलतोय कोणाला. आणि म्हणून आपलं आयुष्य उद्ध्वस्त होताना थांबवलं पाहिजे हे आपलं असताना लक्ष नसलं पाहिजे. मी एक नवीन बदल या देशामध्ये बघतो, तो बदल चालावा अशी माझी इच्छा आहे. अस्थिर विस्थिर काही होत नाही, या देशाचे तुकडे बिकडे काही होत नाही हे लक्षात घ्या. हे जे सांगितलं जात आहे की अमुक होईल तमुक होईल, काही होणार नाही. समाज सक्षम आहे, समाज स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतो. फक्त प्रत्येक समूहाला निर्माण जे करायचे त्याची असणारी वाटचाल आपण करू द्या. आज मी असायला मानतोय की हा जो समूह आहे की जो म्हणतोय की नाही मला आता ह्या देशाच्या गादीवरती बसायचं आहे, बसू दे, अडचण काय, अपेक्षा काही. आज त्यांनी बसता कामा नये ही आमची भूमिका का असली पाहिजे. त्यांनी लोकांना विश्वासात घेऊन जर सत्तेवरती बसायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे बसून दिलं पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणून आज जो सामाजिक बदल होतो, नाकारलेला समूह जो आहे, सत्तेपासून वंचित राहिलेला समूह जो आहे, तो आज सत्तेमध्ये बसायला चालला ही आपण लक्षात घ्या. त्याच्या आकाशा आशा आणि आकांक्षा याला आपण साथ दिली पाहिजे, आणि साथ दिली तरच खऱ्या अर्थाने या देशातला असणारं हित होऊ शकतं, नाही तर हिताला असणारा कुठेतरी बाधा पोचणार हे लक्षात घ्या. आणि म्हणून या देशामध्ये असणारा अघोषित इमर्जन्सी आहे. मला अनेक जण लोक म्हणतात तुम्ही एवढं उघड उघड बोलू नका. म्हटलं काय झालं, अडचण काय घ्या. म्हटलं मला ह्या देशाच्या संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला, अधिकार वापरत असताना मी कोणाची निंदा नालस्ती करू नये एवढेच फक्त माझ्यावरती असताना बंधन आहे. कोणाची निंदा नालस्ती करू नये एवढंच माझं असताना बंधन आहे. तेवढं राखून मला बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आज इथे असणारा मोदींवरती कुणी असणारा टीका केली तर पोलिसाची नोटीस येते का बाबा? मोदी असं कोण आहे? कोण आहे? तुमच्या माझ्यासारखा माणूस आहे. 5 वर्षासाठी त्याला निवडून आपण दिलेलं आहे, त्यांनी राज्य करावं म्हणून त्याला असं निवडून दिलेलं आहे. तो माझा मालक झालेला नाही, मी त्याचा मालक आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्या. इथल्या निवडून गेलेल्या सगळ्या सदस्यावरती माझी मालकी आहे ही पहिल्यांदा डोक्यात घालून घ्या. तो माझा मालक नाही, मी त्याचा मालक आहे. कारण का 5 वर्षानंतर त्याला पुन्हा यावं लागतं स्वतःचं लायसन्स रिन्यू करायला. जेव्हा मोदी सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये स्वतःचं लायसन्स रिन्यू करायला येईल आणि तेव्हा आपण विचारलं पाहिजे बाबा या काळा पैसा आला की ना आला हा मला माहित नाही. बँकेमध्ये खातं उघडायला सांगितलं, 15 लाख आले नाहीत, पण मी आता दर 3 महिन्याला 500 रुपयाचा दंड भरतोय, तो कशासाठी? खातं उघडलं, बँक आता म्हणते की मिनिमम कमीत कमी तुम्ही रक्कम ठेवली पाहिजे, आणि कमीत कमी तुम्ही रक्कम ठेवली नाही म्हणून बँकेला सर नुकसान झालं म्हणून एवढा दंड भरा. म्हणजे 15 लाख आले तर नाहीच, पण दंड मला भरावा लागतो अशी असणारी परिस्थिती आहे. पण ही परिस्थिती आणली का? पंतप्रधानासारखा माणूस या देशामध्ये फसवतो याच्यासारखा दुसरा नालायक माणूस नाही असं मी त्या ठिकाणी असताना. ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, पंतप्रधान
करण्याची खुर्ची ही ऐरे वैर्याची खुर्ची नाही. पंतप्रधानाची खुर्ची म्हणजे या देशातला न्याय देणारा माणूस याची असणारी खुर्ची आहे. एकदा का माणूस त्या पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसला की त्याच्या पुढची खुर्ची नाहीच आहे. त्या खुर्चीचा मान सन्मान राहिला पाहिजे. दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांनी असणारा या खुर्चीचा मान सन्मान ठेवलेला नाही हे आपण लक्षात घ्या. साधा सुधा पत्रकार आता असणारा साधा सुधा पत्रकार असणारा कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधानांनी काय खोटं बोललं याचे आता लखोटेच्या लखोटे त्या ठिकाणी द्यायला. आणि म्हणून मित्रो ही निवडणूक याच दृष्टीने महत्वाची आहे की या संविधानाने आम्हाला मार्ग दिला, या संविधानाने आम्हाला संधी दिली, या संविधानाने आम्हाला न्याय दिला आणि याच संविधानाने सत्तेचा मार्ग आमचा मोकळा केलेला आहे. आणि म्हणून आणि हे संविधान टिकवणार ही भूमिका तुमची आमची सगळ्यांची या ठिकाणी असली पाहिजे. एवढी वर्ष आम्ही राज्यकर्ते नव्हतोच. राजाच्या दारामध्ये सुद्धा आम्ही जाऊ शकत नव्हतो. आज राजेशाही संपली आणि या देशाचे राजे आम्हाला या संविधानाने केलं आणि म्हणून या संविधानाच्या बाजूने आम्ही आहोत हे दाखवण्यासाठी हे मतदान ही निवडणूक महत्वाची आहे हे आपण सारा लक्षात घ्या. पाण्याचा थेंब जसा पाण्यामध्ये पडतो समुद्रामध्ये पडतो लाटा येतात. आपण लक्षात घ्या की भंडारा गोंदियाची निवडणूक ही कब्बशीच्या बाजूने लागली तर या देशामध्ये लाटा उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाहीत आणि संविधान वाचलं पाहिजे म्हणून हा आवाज निघल्याशिवाय. आणि म्हणून भंडारा जिल्ह्याला भंडारा गोंदिया मतदारसंघाला या देशामध्ये आपलं नाव कायम काढण्याची असणारी संधी असं मी त्या ठिकाणी मानतोय. कायम काढण्याची असणारी एक संधी आहे. या देशाची घटना कोणी वाचवली असेल तर भंडारा गोंदियाने वाचवलं हा इतिहासामध्ये नमूद करण्याची संधी ही आपल्या सगळ्यांकडे आलेली आहे. आणि म्हणून माझं आवाहन आहे की जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. शासनाला पाहिजे असतं तर बेरोजगारी त्यांनी संपवली असती. या जिल्ह्यातल्या सगळ्या मोठ्या दाल मिल्स या सगळ्या मोठ्या ज्या राईस मिल्स आहेत बंद करून छोट्या छोट्या दाल मिल उभ्या केल्या असत्या तर हजारो इथल्या असणारे लोक उभी राहिली असती आणि हजारो लोकांना काम मिळाली असती अशी असणारी परिस्थिती आहे. पण सत्ता केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून विकासाचं विकेंद्रित झालं पाहिजे ते इथला असणारा होत नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने विकासाचं विकेंद्रित करणं हे आपण सुरुवात करूया. एवढंच बोलून मी आव्हान बोलतो ही कब्बशीत आपण निवडून द्या आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.